रिद्धपूर शिंदवाडा वरून MP 22-05-61 या क्रमांकाचा 10 चाकी ट्रक व्हील चाबूच्या पेठ्या अंजनगाव येथे घेऊन जात असताना भरधाव वेगात येत असल्यामुळे रिद्धपूर येथील बस स्थानक परिसरातील जेतून डिव्हायडरची सुरुवात झाली. त्या ठिकाणी सिग्नल खावा नसल्यामुळे व बस स्थानक परिसरातील लावलेले पथदिवे हे बंद असल्यामुळे भरधाव वेगात आलेला वाहन चालकास डिव्हायडर रात्रीच्या वेळी न दिसल्याने ट्रक चालकाने सरळ 10 चाकी ट्रक डिव्हायडरवर चढवला. ही घटना आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. ट्रक डिव्हायडरवर चढला असताना भरधाव वेगात असल्याने ट्रकचे 10 चाकी तुटून ट्रकच्या वेगळे झाले. तर ट्रक हा पलटी झाल्याचे दिसताच बस स्थानक परिसरातील राहणाऱ्या ग्रामस्थांनी ट्रक मध्ये असणारा ट्रक चालक व कंडक्टर यांना ट्रकचा काच फोडून सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने त्या दोघांचेही प्राण वाचले. परतवाडा ते पांढुर्णा या राज्य महामार्गाचे बांधकाम NG5 या कंपनीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून रिद्धपूर येथून गेलेल्या या रस्त्याचे रुंदीकरण न करता रस्त्याचे बांधकाम करण्यात आले असल्यामुळे व अरुंद जागेत डिव्हायडर बसविल्यामुळे व पथदिवे देखील रस्त्याला लागूनच बसविल्यामुळे व गतिरोधक या रस्त्यावर न बसविल्याने रिद्धपूर येथील बस स्थानक परिसरात 6 महिन्यामध्ये या ठिकाणी 8 अपघात झाले आहेत. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. या रस्त्यावर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा समोर गतिरोधक बसविण्यात यावा करिता बरेचदा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, ग्रामपंचायत सदस्य सचिन डोके, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जावरकर, मंगेश शेळके, महंत राजेंद्र, दादा वाइंदेशकर, MIM यांनी अनेकदा जिल्हाधिकारी, राज्य महामार्ग अभियंता, AG इन्फा कंपनी यांना बरेचदा रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, तसेच गतिरोधक बसविण्यात यावे, बंद असलेली पथदिवे सुरू करण्यात यावे करिता निवेदन दिले. परंतु यावर कुठल्याच प्रकारची दखल घेतली गेली नाही. आज 8 वाजता अपघात झाल्यानंतर AG इन्फा कंपनीला जाग आला असता आज सकाळीच पूर्व माध्यमिक मराठी शाळा येथे गतिरोधक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्याचे जर रुंदीकरण करण्यात आले नाही तर अपघात होण्याची मालिका ही अशीच सुरू राहील हे मात्र खरे. एनसेड न्यूज करिता सचिन डोके, मोर्शी, रिद्धपूर.